राधे काय झालं? काय खायला दे ना, आता उसाला भाजी देऊ ना. आता थांबा थोड्या वेळ. का बघ, ये बसा जरा वाईच. मऊ दे भाजी, शिजू दे. शिजून द्या थोड्या वेळ, थांबा ना. एवढी आग लागली का पोटामध्ये तुमच्या? आता मग भाजी दिले पोटाला भूक लागते. ले काम करून आलेत ना. मग आता तू मुंबईची बाई हो मला कळलं. कळालं अवघड आहे ते माहिती. मी लय पस्तावलोय, पण आता काय चाललंय ते चाललं. काय चाललं? कसे भाऊजी, बरे आहेत ना? थांबा पाणी आणते. हो हो बरे आहे. तुम्ही बरे आहेत ना? मग काय पाऊस पाणी? पाऊस पाणी आस आहे बाबा. पीक पाणी बरं आहे? असल पीक बरं आहे. ओपले का? 3-1 लाख रुपये झाले कांद्याचे. अजून काय होत? पाणी बिन नका मला काही. तुमचं घ्या थोडं पाणी, चाय वगैरे ठेवते. काहीच नका. कसं काय येणं केलं? काय नाही, आलो सर, चाललो होतो इडून. इडे कॉर्डर होती मालो. बरं फोटो पाहिले का लग्नाचे? पाहिले. कसे? ते उलटेच करून ठेवले. कसे? चांगले ना? छान. तेवढं पैशाचं पाहिजे मग आपला काच फोटोचे पैसे बाकी आहे ना? तुला ते 5000 रुपये दिले. 5000 रुपये फोटो काढले का? किती झालं ते टोटल? 25000 रुपये ठरविले होते ना. 5 दिले, 20 बाकी आहे ना. त्याचे ना म्हातारी. आता द्यायला खत घेऊन बसलो आपण. आता पार एक पोर झालं तुम्हाला, दुसरं पोटात ते. आता ते झाले होते त्या. काय देव थोडं थोडं हळूहळू. कांदे बिंदे गेल्यावरती म्हणे कांदे गेले. कांदे लाल ओपले आता गावठी. हा मग ते गेले होते. देऊ ना मग थोडे थोडे करून. तू त्यांना सांग थोडे थोडे देतो ना. एवढा टाइम नाही ना. आता किती 3 वर्ष झाले ना लग्नाला. 3 वर्ष कोण थांबत का? 3 कसे काय? मग 5 वर्ष झाले. 5 हप्ते मध्ये 5 झाले का? 3 झाले. तुम्ही पण आता आठवण करून देता का? शांत बसा ना. मी काय म्हणतो, किती पैसे द्यायचे? अजून 20000 बाकी आहे ना. 20000 आहे ना? 20000 आहे. मग डायरी लिहिले? नाही नाही, तुझी डायरी नको काढू. तुझी डायरी काढली मला चेक करील. कधी देतो मग? काऊ देत माझ्या हातात नाही. कोणाच्या हातात? मी जसं लग्न केलं ना तेव्हा फोन राधीच्या हातात देऊन टाकले. बैल झाला काय? बैल झाला. मग आता काय करतो? मग ठरवायला तू आला होता ना, पैसे द्यायचे ना रास नाही ना. एवढ्या उन्हातान्हात मी ते कोणतं गाव ते गजपडी ऐकेलं नाही कधी बाप जन्मात नाव त्या गावाचं. एवढ्या लांब आलो उन्हातान्हात, गाडी नव्हती तर टेम्पोला लटकून आलो. तू मग अरे फोटो काढताना तू उलटेच काढले. अरे उलटे कसे? सर सोयीचे फोटो आहे ना, पाय बरं अल्बम आण बरं. काय आणतो त्याला? म्हणजे फोटो काढून घ्यायचे. मग आता नाटक करायचे का असे? अरे काय बोल राहिला तू? काय बोल राहिला? नीट बोल. हा नीटच बोल राहिला. तू बाप नको रे. पैसे द्यायचे नाही. राधे काय करते? अहो भाऊजी, तुम्ही कसे उलटे सुलटेच फोटो काढले. आपली फॅमिलीची फोटो काढायच्या बद्दल तुम्ही भलते जणांचेच फोटो काढून बसले. म्हणजे ते सगळे पुढे पुढे यायचे, आमचे फोटो काढा, आमचे काढा. मग आता काढायचे कोण कोणाचे? मग आम्ही सांगत होते त्यांचे. आम्ही लय काढले. काय लय काढले? काय काढले? ऊसाचे कंद. ऊसाचे कंद मीच नेलं होतं ऊसाच्या काढायला. तुम्हाला ते लोक गागत होते तरी ऊसाच्या बांधा बांधाला नेऊन मी फोटो काढले तुमचे. मग अहो पण तुम्ही घ्यायचे त्यांना घेतलं ना, नाही त्यांनाच घेतलं ना तुम्ही फोटो काढले. तुमचा बाप कोणता, आई कोणती, बहीण कोणती, त्यांनी यायचं ना पुढे स्टेज फोटो काढायला. त्यांचे पण फोटो नाहीयेत. कुणाचेच फोटो नाही. सासू सासऱ्याचे नाही, नंदाचे नाही, वडिलांचे नाही, भावांचे नाही, कुणाचेच फोटो नाहीये. मग ते बसले तिकडे कडत, त्याला आम्ही काय करणार? त्यांना लय दुःख झालं होतं तुमचं जाच. मग असं करायचं का? आम्हाला पण विचारलं स्टेजवर. सगळा दोस्त आहे बापांक राहतो. पण तुमच्या पण सासू सासऱ्याचे नाहीये, नंदांचे नाहीये, ते किती ओरडू राहिलेत मला. मग आता फोटो नाही म्हणजे पैसे द्यायचे ना तुम्हाला? पैसे देऊ बाबा. का देऊ? पुढच्या महिन्यात, 2 महिन्याने थांब देऊ. तू म्हण, मी 2 महिन्याने देते. नाही नाही, 2 महिने आज पैसे लागतील मला. 5 वर्ष झाले लग्नाला. 2 महिने थांबा. नाही नाही, 2 महिने जाणार. ऊस जाणार आहे. मग ऊस गेला ना तुम्हाला देते. ऊस तुमचा दरवर्षी ऊस जातोय. आता 5 किती वेळेस ऊस गेला असेल? दरवर्षी ऊस जातो ना. रोजच जातो ऊस. मग पैसे? पण ऊस मोडायच कोणी येत नाही. मग मोडायचं ना, आता आणली ना बायको करून. आता मला आला असं तोडायचं तर मी तोडलं असतं ना. ते जाऊन द्या, बाकीचं मला पैसे द्या. काय काय फोटो म्हणजे
चांगले काढले नाही असं पैसे कमी भेटतील पण नाही पोट जर ठरवले ते द्यावं लागेल पैसे मी कमी देणार आहे मी माझ्याकडे मी व्यवहार करते मी देते बरोबर कारण की तुम्ही ज्यांचे काढायचे त्यांचे काढले नाही त्यांचेच काढून बसले मला तुम्ही ठरवायला नव्हता तेव्हा तुम्ही आता आले ठरवायला आला होता आम्हाला एकतर फोन करून सांगते बाबा कोणाचे ठेवायचे कोणाचे नाही ते आमचा एक एक फोटो सांगतो तू तो कसा काढला तू कसा काढला अरे तू तू हा नाही फोटो गाफर कोण तुला काय आम्ही गळ्यात हात घालून काढला ते उलट करून ठेवलं नाही तू कस काय उलट केलं तुझा कॉम्प्युटर तरी करत आहे अरे तू ते फोटो त्या अल्बम मध्ये उलटा घातला असल फोटो सरळ नीट पाय फोटो तू लावला का व्यवस्थित काय लावायला फोटो तो का दिले तुम्हाला काम होतं दुसरं तर तू दिले उलटे बालटे लावून गासातला फोटो कसा आलाय माहिती कसा आला सांगते सांग ते पण उलटे सुलटे काढूनच बसले उलटे सुलटे नवर देव तू नवर देवा का पाहत होता बालत्या कच पाहती मग उलटा फोटो येणार नाही कसा येईल म्हणजे तू बोलते का पाहत नवऱ्या का पाहत होता तू बोलते का पाहती मी कधी बोलतीकडे पाहिलं आता पाय बोलला का असं आता फोटो कसे काय बोलती का पाहत होती का आता भलतीकडे पाहणार नाही तर माणसं पब्लिक बघणारच ना आपल्याकडे मग भलतीकडे पाहणार ह्यानी बोलले पाहिजे मी 17 वेळा गागू गागू सांगतोय हास हास इकडे पाहतो भलतीकच लक्ष त्याला आम्ही काय करणार आहे कृपया तारखे फोटो येतीलच ना खरंय गावातीचे नाहीच म्हणतो आमचे काय चुकी त्याच्यात आम्ही एवढे मागाचे कॅमेरा घेऊन हिंडतो म्हणजे आम्ही येडे का बरोबर तुम्ही सांगाल तसं इकडे बघा इकडे ऍक्शन करा इकडे असं बोला असं बघा असं बघा असं बघणार सांगत होतो तुम्हाला तू डोक्यात नाही आवत हा तुम्ही तिकडे सांगितलं ना असं तिकडे बघा म्हणून मी तिकडे बघितलं तिकडे नाही याचे का पाहायला आलो ते भलतीकच पाहत होती आहो तुम्ही नव्हता तिकडे मी आता नवरी तिकडून येते ना मंडपात मग ते बोलतात ना थांबा जरा एक फोटो काढून दे तिकडे बघा मग तिकडे बघताना असे फोटो काढले त्याने तो घोटे दे भलते काहीतरी भलत बोलत बसताय मी पैसे कमी दे ना तुम्ही ठरवायला नव्हतं ठरवायला तू ठरवायला आला तुला पप्पाला घेऊन किती 25,000 ठरवले ना तुला 5 दे मग 20 का देतो दे ना मग 15 दे ना नाही 15 नाही तुला किती 20 द्यायचे 20,000 द्यायचे ना अगर आधी का याच्यापेक्षा इतका भारी माणूस होता तो 15,000 येत होता मग त्यालाच बोलवायचं होतं बाय फोटो ग्रुप सगळी कॅशेट वगैरे आपलं लग्नच काढित होत अरे असं तो अरे काला बोलला तो तू जोडीदार आहे म्हणून तुला सांगितलं काय सांगत आता अखेरच अल्बम देतो आता 3-3 पानाचा होऊन गेल्यावर सांगतो तव नाही करता आला तुला मग तवाच बोलवायचा मला काय बोलवलं तव अरे तव केलं असत सोयीचं झालं असत तो वाटतलं पाय पडत होता जाऊ द्या करू द्या एवढेच एवढ्या वेळेस करून घ्या आता हे उलट व्हायला लागलं ते उलट होणे सरळ आम्हाला काय करायचं पैसे दे तू सोयीचं कराय गेलं का उलट होत हे आमचे कॅमेऱ्याचे पैसे फिटाना अशाने आमच्या दुकान बंद पडले आता ते बरोबर वाटोळा झाला फार आमचं तुमच्या भाई त्या आम्ही काय करू शकत नाही तुमच्या सारखे गिराके वाटत ना हा पैसे बुडवणार आहे ते बुडवणार असेल आम्ही बुडवणार नाही आम्ही देतो द्या ना 5 वर्ष झाले ना कावा द्या आता देतो दोन पुढच्या 2 महिने थांबा जरा आणि तू फार मला बात करीत होतो ड्रोन उडवान एवढे उडावले त्याचं काय आमच्या डोक्यावर उडावं लागतो तुमच्या डोक्यावर काय तुम्ही काल पब्लिक मध्ये उडावला ना पब्लिक मध्ये त्याच्यात ते एका झाडाला जाऊन धडकलं त्याचा 5 मोडला दिला मला 2,000 खोचून चांगली काय भावात पडली तो आठ काय करावा हा बाय बाबा घेणं ना देणं दिवसाकन दिला लावलं ना असं मी एक तर लग्न करून पस्तावलोय आधी मी एक तर शिट्टीतली पोर नव्हत नाहीच मला काय तू शिट्टीतली कर नाही तर एखादा पाकिस्तानची तेव्हा तू आला तू काय बोलायचं माहितीये काय मी सांगितलं तुला ही पोर कर लय बारी पीस आणला तो लय बारी पीस आणला हे आज पाय तिथं बरं तूच पाय तुलाच पटली मला काय घेणं पैसे दे मी काय कर आता तुम्हीच बघा मी आता तेच व्यवहार करते तर तुम्ही म्हणताय नाही द्यावं लागेल एवढेच व्यवहाराला तुम्ही नव्हते हा होता व्यवहाराला किती द्यायचे 20,000 बाकी 5 देईल 25,000 ठरवले होते माझे कल आमच्या कल्लवरे आलेल्या कल्लवऱ्यांचा पण फोटो नाही माझ्या मैत्रिणीचा फोटो नाही आता तुम्ही तिकडे त्या उसाच्या बांधाला मला घेऊन गेले तुमचे फोटो काढायला त्यांचे कुठं काढू त्या कल्लवऱ्या ओरडायला त्यांचं काय काढी तो फोटो तूच गेला ना तिकडे म्हणा त्या उसाच्या बांधाला चाल फोटो काढायला उसाच मग यांचे कुठं काढायचे आता 1,000 फोटो काढले एवढे मग 1,000 मग पाहिले नाही तू अल्बम मध्ये अरे काय बोलतो माय मित्रांचे तरी आले रे फोटो तो मित्रच पिऊन पडेल होते तिकडे आता तुला काय सांगायचं ते रस्त्याने टेम्पो मध्ये पेत होते मी त्या टेम्पो लटकून येलो होतो त्यांच्यात ते शोधे नव्हते त्यांच्या कुठं फोटो काढितो माय एक वाणी किनीचा मित्र बोलू का
बँकेत आहे तो नाव किती तो नाव ती 40,000 टाकेल ना त्याच्यात देऊन पागल वेगळ झालेत का 40,000 आहे ते तसे ठेवायचे ये दादा बाल कोणी मित्र ये लग्नाचे फोटो काढ मत भाऊ हा हे कोण पाहुणे हे आपले फोटोग्राफर फोटोग्राफर नमस्कार नमस्कार कोणते गावचे वैलवणीचे असं असं माझी वैलवणी गाव आहे मग काय पैसे बाकी यांचे लग्नाचे तुम्ही लय भारी फोटो काढले होते ये म्हणता तो पाहिले मनाले आवडले फोटो भारी काढले हे म्हणता उलटे पालटे काढून ठेवले आता काय पैसे द्यायच्या नावाने वहिनी तुम्ही म्हणे का हो उलटस उलटस काढले तर मला तर चांगले वाटले फोटो एकदम मस्त होते एवढे भारी क्वालिटीचे फोटो काढले कलवऱ्या पण नाहीयेत आई बाप नाहीये सासू सासरे नाही नंदा नाहीये कोणच नाही त्याच्यामध्ये आता फोटोग्राफरला माहित आहे का तिचा बाप कोण आहे बरोबर सांगा आता तुम्ही म्हणते ना आता आपण पडतो जोडीदा त्याच्यामुळे मला लय बोलते येत नाही घरी आलं काही चिकटकट गावात गेलं का मित्रांमध्ये बसलो का मग सुखी होतो यांचं काम आहे ना आई बाप हे माझं आई आहे हा मा बाप आहे माझी आजी आहे सांगायचं यांचे फोटो काढा आता आपल्याला का तोंडावर लिहिलं का इचाई का इचा बाप आहे हा यांनी ओळख करून द्यायला नको का तुम्ही ओळख करून द्यायची ना तवा कोणाचे फोटो काढायचे पण मी काय म्हणतो त्यांचे फोटो मी पाहिले होते जसे आहे ना चांगले हे काही पण आता आई बापाचे फोटो किती पाहिजे होते काय राहत पैसे द्यायचे नसले का असे काही नाटक करीत नाही मेन माझे आई बापाचे फोटो आले पण हिचे आई बापाचे नाही ना आले आता तिच्या आई बापाने यावा ना पुढे फोटो काढायला तर त्यांना आम्ही मी हात धरून आणू राहू तुमचे फोटो काढितोय बोल तिच्याशीच बोल आता मी माय माघार भाऊ काय पैशाच काय सांगा तुम्ही मी म्हंटल 2 महिने थांबा मी 2 महिन्यांनी देते थांबा जरा देते 5 वर्ष झाली एक पोर केवढं 2 वर्षाचं पोर झालंय त्यांचं त्याच्या लग्नाला टाकायचे ना आता ते फोटोग्राफर म्हणजे पार तुमच्या माग माग 2 दिवस हळदीच्या दिवशी लग्नाच्या दिवशी त्या त्या हळदीच्या दिवशी काय त्या आख्या डासाईत झोपलो मी आता काय हे एवढे गांधड काय सांगायचं आता खरं झोपायला सुद्धा गोधडी दिली नाही मला तो आई बापाच्या असई मला माहितीये का नवरीला काय माहित असं आई बाप माई तुम्ही का बसा ते काय पातळ कडी का शिराव आता त्याच्या 3 दिवस मला बुळकांड काय सांगायचं आता तुडून आल्यावर 3,000 दवाखान्यात घातले नाही पण तुम्ही जे बनवलं ना अल्बम कॅसेट मला लय आवडले पण मग एवढे कष्ट करून फायदा नाही ना पैसे दिले नाही आईने काय म्हणून राहिले माणूस माय बाजू दे ते पैसे द्या तू एकमेकाचं काय धरायचं ते धरा पैसे द्या पहिले अहो पटत का तुम्हाला पाहिजे काय बोलू राहिले अहो देऊ ना एवढी मेहनत मेहनत करून एवढं भारी बनवलं अल्बम आणि कॅसेट तुमची एक काम कर मला नाही पटत बा असं कोणाचे पैसे माझं 2 मिनिटं ऐक ना आपण सारखे वारखे आपण एकच ठिकाणी बसणार एक ठिकाणी बोलणार पैसे द्यायचे नाही का ए बाय माझा आहे तो भाऊ जाईल मन काय पैसे तिचे नाव आहे देत असली तर तुमच्या नाव पैसे दिले काय कुठं आहे कुठं त्या बेवड्याचं ऐकताय काय डोकं फिरलंय त्याच बँकेत ठेवले का 4,000 आहेत नुसते काय खोटं बोलता 4,000 रुपये तू काय 40 तेवढे असते तर या माणसाला आता दिले असते बिचाऱ्याला काय ह्याला बसून ठेवला असता मी काय म्हणतो तुम्हीच यांना अल्बम ते कॅसेट द्यायचं नव्हतं ना पैसे घेतले काय आता आम्हाला आमची चुकी झाली असं आम्ही विश्वास ठेवतो सगळे असं होतं ना ते उलटच होते ते मला इतकं आवडले ना मी तुम्हाला सांगतो ना माझ्या घरचं पण बहिणीचं लग्न आहे ना तुम्हालाच बोलावणार मी चालेल ना येईल ना पण पैसे तवा रोग घेईन पहिले आपल्या पैशाचं काही ताण नाही यांच्या सारखं अहो कारण असे धंदे केले ना आता घरी उपाशी मारायची पाळी येईल आता मी काय म्हणतो तुम्हाला एवढं पीक पाणी चांगले पैसे येईल 3 लाख रुपये झाले कांद्याचे आता म्हणते ऊस जाऊ द्या नाही मला माहिती ना त्या माणसाला पैसे झाले देऊन टाकायचे ना तुम्ही ऊस जाऊ ऊस दरवर्षीच जातो यांचा अहो काय सारखं फोटोग्राफर म्हणून अहो त्यांच्या कलेचे पैसे येते ऊस रोजचा आहे माणूस रोजचा नाही
अहो दोन दिवस तुमच्या माग माग फिरले, तुम्हाला पैसे द्यायला काय झालं? देऊन काम कर भाऊजाईशी बोल, वो माहितीच्या पुढे हात टेकल्या. भाऊजाईच काय ती ठरवायला नव्हती, ठरवायला तुम तवा पाहिला होता, तिला काय बोलू मी? मी काय म्हणतो देऊन टाका, एखाद्या कलाकाराचे पैसे ठेवणे. आता तुम्ही गोड्यावाल्याचे दिले, तिथे दिले घोड्याच राहिलं, ते नाचत होते तर घोड्याने सुद्धा लात मारली होती. आता काय सांगायचं, कोणा तुला ही नळी 8 दिवस दुखत होती. मग तुम्ही काय एवढं पुढं पुढं घोड्याजवळ जायचं? याचा थोबड नि दिसला पाहिजे ना कॅसेट मध्ये. घोड्याने लात मारली ना. तू लग्नामध्ये मला माहितीये इकून फोटो काढ हा आला, चिमे आला, गोमे आला, स्वामी आला, उखड्यावर जाऊ जाऊ फोटो काढले. मी काय सांगायचं, मला आनंद होता. अरे फोटोग्राफरची मारायची बायको तशी भेटली ना. वा पैसेच काय द्या आता सांगा तुम्ही. बायको बाई कशी कांदा होती, पैसे द्यायचे तिला. बिचारीला मी काय बोलू, ती नव्हती ठरवायला, तू तो बाप आला होता, तिचा मला काय संबंध? तिच्या बापाला पैसे दिले नाही का? मी ते मला नाही माहिती, तू फोटो माझे पैसे त्याच्यामुळे कांदवेल राहिली. आलं बोलायला ऐक तू. अरे मधु भाऊ एक काम करा तू. काय? जाऊ दे आता, झालं ते झालं. मग मला एक घेऊ का ग? 20,000 फेडणार असाल तर घ्या, फेडायचं नसेल तर घेऊ नका. आजोगरच कर्ज अंगावर आहे. मी देऊन टाक, तुला कोणी देणार नाही. मोकर माल आला पैसे देतो आखर, मला सगळं माहिती आहे. एक काम करा ना, आज बँक बंद आहे. तुम्ही सध्या गरज असेल का पटत तर देऊन टाक. त्यांना चेक द्या ना. चेक द्या, चेक देतो मी. चेक चेक देऊन टाका ना तुम्ही. चेक पुस्तक कुठे? तुमच्याकडेच आहे, तुमच्या बॅगेत आहे, माझ्या मुक्की नको. आता ह्यांच्याकडे मी काय बोलणार यांच्या पुढे सांगा बरं. आता तुम्ही असं झालं, घरी बसलो असतं त्या दिवशी तर लय बरं झालं असतं. तुम्ही बापा काढल्या असत्या. हे ना फोटोग्राफरचं जीवनच लय बेकार झालं. तेच ना. टाकले गावात कुठं बंद पडले आखे जाऊन पाय ना. काय राहिले कोरोना? काय काय राहिले धंदे? दुकान कोरोना गेलेत बो. तुम्हाला सांगतो, माझ्या आत्या भावाच सायकड्यामध्ये ना दुकान आहे बरं का, शरद कुठे नाव आहे त्याचं? हा माहिती. हा शरद कुठे मी ओळखीतो. हा ओळखी त्या ना मामा, दोस्त आहे चांगला मित्र. हा तर त्याच्याकडे येईन मी. गेलतो त्याच्यात. मी त्याच्याकडे पासपोर्ट काढायला गेलो होतो बायकोचे, त्यावेळेस अशी चर्चा झाली. तो म्हणे हे लग्नाची ऑर्डर तो म्हणे मी करीतच नाही म्हणे. लेवायता आला म्हणे. लोक आहे ना सारखे फोटो काढून घ्या, न्यायला चेती नाही म्हणे. बरं काय मला टाइम होतं सांगा ना, काय कधी देणार, काय देणार मला, किती देणार? हो आता ते मालक ते आता आपण काय कवा देते? थांबा ना, 2 महिने. 2 महिने देते, नक्की देते. 2 महिने सांगा तुम्ही, समजून सांगा. आता मी काय समजून सांगू आता तुम्हाला? 2 महिने देते म्हणजे 2 महिन्यात. अजून किती महिने थांबायचं? हो मधु शेठ मी काय म्हणतो, 2 महिने म्हणते मग 2 महिन्याने तुम्ही या. मी राहतो मध्यस्थी, मी पैसे तुम्हीच घेऊन या. मी नाही यायला 17 टाइम रिकाम. आता मी मध्यस्थी राहतो, मी नाही घेऊन येणार. मी काय मालक नाही तुमचा. तेच ना, जाऊ ना आपण दोघ जाऊ मोठ्या गाडी. आपली मोठी गाडी नेऊ म्हणजे आम्ही फोटो काढू. पैसे राधी कधी देऊ नेऊ. आम्ही काम करून आम्ही गुन्हाच करीत आहात असं झालंय. ते मी मध्यस्थी राहतो, मालक फोटोग्राफर आहे ना, कलावंतांचा कळवळा आहे. तुम्ही काय घाबरू नका, तुमचे पैसे काढून द्यायचे माझ्या जबाबदारी. 2 महिने. हा 2 महिने. किती तारीख आहे? 16 तारीख. 16 आज. 16 काल 15 होती, आज 16. 2 महिने म्हणजे पुढले 16 तारीख. त्याच्या पुढल्या, त्याच्या पुढल्या 2 महिने द्यायचे. अरे मी काय म्हणतो समजा, निमिषम येतं द्या ना आता. थोडं भाऊजी मी काय म्हणतो, थोडेफार असं देऊन टाक ना. हाय का तू कपटात पण नाही ना असतील ते. आता गॅस टाकी भरून आणली, ते 1,000 रुपये गेले. मग राहिले किती? 500 राहिलेत. 500 काय देऊन जाऊ दे आता. एवढं सत्व नका भाऊ, तुम्ही द्या थोडी. देतो मी तुम्हाला उद्या. का माझ्याकडे काय आहे? लॉकडाऊन मध्ये काम ना धंदे. मी विकतो भाजीपाला. तुम्हाला भाजीपाल्यात काही 2 गोष्ट भेटतच असेल ना? भेटती म्हणजे आता तरी भाजीपाल्यात भेटत. आम्हाला काय फरक बुरा लागलाय काय मिळायला? ठेव ठेव, एक ऑर्डर भेटा ना. आता काय सांगायचं तुम्हाला? आता एकच करू. लग्न नाही करीत घरातल्या घरात 2-4 माणसं आहे मध्ये. आम्ही काढायचे तरी कोणाचे फोटो? काय फोटो? फोटो फोटो
काय झालं माहिती का, आता घरोघरी अँड्रॉइड मोबाईल झाले ना, त्याच्यामुळे फोटोग्राफरला काम धंदे नाही राहिले. मी काय म्हणतो देऊन टाका, जास्त बडबड नका करू, माणसाला जाऊ द्या, असं थोडीफार तर द्या. जेवढे असेल तेवढे द्या, आता काय देऊ. चल हा देतो. हा मला नाही माहिती हे काय करामत करून ठेवतात काय. अहो मी काय म्हणतो फोटोग्राफर म्हणजे आता तुमच्यासाठी हळदीला लागणार, दोन दिवस येतोय ना तुमच्या, तुम्ही आता ते आता एवढे चांगले फोटो तुम्ही त्याच्यातल्या पुरा पत्या काढत बसा, त्या चांगलं नाही ना असं. आता हे उलटच उलट कोण कुठले ठेवले फोटो मध्ये. नाही त्या माणसाने दिलंय ना तुम्हाला ते सगळं काम दिलंय ना, मग दिल्यानंतर पैसे देऊन टाकाव त्याचे. आता मला माहित असतं तर मी त्या ऊसाचे कांद्याचे पैसे जमा करून मी दिले असते की नाही. कसं कोणाचे पैसे बुडू नये कधी. काय होतं माहितीये का, आपलं बी कुठंतरी म्हणजे कोणत्याही स्वरूपामध्ये ना आपले पण पैसे बुडात या माहिती का. असं नाही करू कधी कोणाचं, कलावंतांची जाण ठेवली पाहिजे. हो दिले का नाही. हा दिले 10,000 रुपये दिले. हा बसा ना 10,000. आणि पहिले किती राहिले मग तुमचे. 20 राहिले, अजून 10 राहिले. 10 राहिले. हा सांगा बरे त्याचे बिचारे पैसे दिले असते 20,000. पुढच्या महिन्यात देणार म्हणे अजून 10,000 रुपये. बायको काय म्हणते, माणूस दारू मध्ये पैसे उडवतो, काल 10 रुपये तो प्यावा, सगळे प्याते पण मग लिमिट मध्ये प्यावा ना. बरं येऊ का, मला टाइम झाला, मी जबाबदारी घेतो. पुढच्या महिन्यात येतो मी, राहिले पैसे मी काढून देतो तुम्हाला. व्यवस्थित जा. ते झालं. मी काय म्हणतो माझ्या संग चाल आता, ते एक व्यवहार करायचा आपल्याला, मोटरसायकल विकायची आहे, तेवढं चाल ना आता जोडीला. जोडी येतो जोडी येतो. हा चाल ना मग, तिचा इच्छा घे ना माझं बोल. होय नाही घेऊन जाऊ ना. घेऊन जावा, काय प्रॉब्लेम नाही ना. मला काय प्रॉब्लेम नाही पण देऊ नका. नाही मी काय बाई, 10,000 रुपये निघाले खिशातून आणि माझ्याकडे मागवत होते 40,000.